नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो GPFचे जे कर्मचारी आहे त्यांचा जो ऑगस्ट पेड इन सप्टेंबर जो दुसरा हप्त्याचं बिल काढायचं आहे त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये आपण दोन पार्टमध्ये बघू, एक GPF आणि दुसरं DCPS। तर पहिल्या भागामध्ये आपण GPF बघू। तर GPF बघताना आपण सुरुवातीला DDO लॉग इन नी येऊ। आपल्याला हे सर्वांना माहितीच आहे, DDO लॉग इन नी येऊ। DDO लॉग इनला आल्यानंतर आपण इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड ॲडव्हान्सेसमध्ये येऊ। आणि या ठिकाणी आपल्याला एक बघायचं आहे का अलाउन्सेससाठी जर GPFचे कर्मचारी आहे तर त्यांच्याकरिता आपल्याला बेसिक अरियर्सची ही टिक लावायची आहे आणि दुसऱ्यांच्या बाबतीत जे दुसरे कर्मचारी असेल म्हणजे DCPSचे त्यांना बेसिक अरियर्समध्ये नाही घ्यायचं आहे। आपल्याला त्यांना 7 पे DCPS NPS हा टॅब लावायचा आहे अलाउन्सेससाठी। आणि डिडक्शनसाठी GPFवाल्यांसाठी हे लावायचं आहे 2 टॅब। आणि जे DCPSचे आहे ते DCPSला हे टॅब लावायचे आहे। तर DCPSचा सध्या आपण विचार नाही करू। आता या ठिकाणी आपण आपले टॅब लावलेले आहे। आणि प्रत्येक वेळेस काय होते का जेव्हा आपण DCPSचं बिल करतो तेव्हा GPFचे टॅब विचारते आणि GPFचं जेव्हा आपण लावतो तेव्हा NPSचे टॅब DCPSचे टॅब काढायचे GPFच्या वेळेस असा मेसेज येते। त्याच्यामुळे काय करायचं, आता प्रत्येक वेळेस आपल्याला जे पाहिजे ते पहिले डाटा तयार करायचा आणि बिल तयार करताना आपण सर्व माहिती व्यवस्थितशीर तयार आपल्याजवळ ठेवायची आणि त्याप्रमाणे करायचं। तर आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तर या ठिकाणी आपल्याला जे ब्राउचर दिलेलं आहे यांनी म्हणजे GPFसाठी तर ते बघायचं आणि आपल्याला याच्यामध्ये 7 पेचं आपल्याला ह्याच्यात घ्यायचं आहे। बिल ग्रुप आपण सिलेक्ट करू। बिल ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिडक्शनमध्ये 7 पे GPF अरेअर्स जो दिलेला आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आणि इथली जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना आपल्याला सेव्ह करायचं आहे। हे कुठून घेतलं आहे आपण ते आपल्या लक्षात आहे, अलाउन्सेस यांनी याच्यामधून बल्क एम्प्लॉईजमधून घेतलेलं आहे आपण। तर याच्यामध्ये आपण नाव बघायचे आणि बेसिक अरियर्समध्ये हे GPFच्याबद्दलच बोलत आहोत, सध्या DCPS याला मिक्स करू नका तुम्ही। आता बेसिक एरियर्स घेतले आपण, बेसिक एरियर्समधले जेवढे कर्मचारी असेल आपल्याकडे जे बदलून गेले असेल किंवा आपल्याकडे नसेल किंवा त्यांचं सेवार्थमध्ये नाव आहे करून तर आपल्याला त्यांचं काढायचं नसेल तर त्यांची टिक इथून काढून घ्यायची। आणि अलाउन्सेसमध्ये आपल्याला बेसिक एरियर्समध्ये टाकायचं आहे एलिजिबिलिटी अलाउन्सेस अँड ॲडव्हान्सेसमध्ये बल्कमध्ये। आता अशाच प्रकारे आपण DCPSचं बिल बघू। DCPSच्या बिलमध्ये बेसिक अरियर्स नको जर टाकलं असेल तर हे बेसिक अरियर्स नको या ठिकाणी, तर हे चुकीचं केलेलं आहे। हे आता पुढे सांगेलच मी आपल्याला। आपल्याला इथे बेसिक अरियर्स DCPSचं नको, फक्त GPFचं हो। आता इथे आपल्याला काय लागेल, 7 पेचं। आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, GPF C मध्ये घेतला आपण आणि D मध्ये, तर आता याच्यात नावं काय होत आहे GPF मध्ये दोघांची नावं येत आहे आणि आपण जर ABC आणि D जर दोन्ही सिलेक्ट केलं तर यामध्ये काय होईल, आपल्याला याचा प्रॉब्लेम येईल का, एका व्यक्तीच्या नावाने क्लास 4चा जर असेल तर त्याला क्लास 3च्या याच्यात पण अमाऊंट दाखवेल, डबल अमाऊंट होईल। तर ते पाहायचं, तर क्लास 4चे सिलेक्ट करताना क्लास 4च सिलेक्ट करायचे तेवढे लोक आणि क्लास 3च्या वेळेस क्लास 3। आता या ठिकाणी अलाउन्सेसमध्ये आपण दुसरं DCPSमध्ये काय करणार होतो, 7 पे DCPS NPS, तर याला क्लिक लावायची। म्हणजे आता डाटा आपण करताना आपण सोबतच करू शकतो, तर यांचे नावं इथे लावून द्यायची। याप्रमाणे आपण या ठिकाणी डाटा सेव्ह केलेला आहे। आता सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला जसं इलिजिबिलिटीमध्ये जसं आलो तसं आता आपल्याला एम्प्लॉईज इन्फॉर्मेशनमध्ये यायचं आहे आणि एम्प्लॉईज इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी आपण अलाउन्सेसला येऊ आणि अलाउन्सेसमध्ये आपल्याला काय करायचं, बेसिक अरियर्स टाकायचे आहे। तर जे काही बेसिक अरियर्स असेल महिना सिलेक्ट करून, तर बेसिक अरियर्स कोणाचे टाकायचे, फक्त GPFवाल्यांचे। तर आपण या ठिकाणी काय करू, GPFवाल्यांचे बेसिक अरियर्स टाकू आणि त्यांचे अमाऊंट ज्या काय असेल त्या याच्यामध्ये आपण भरू आणि डाटा सेव्ह करू। आता हा डाटा सेव्ह केल्यानंतर
हाँ आता डाटा अपन इतने यठिका सेव केला, सेव केल्यानंतर हे सर्व आपले प्रोसेस झाले। आता आपल्याला हा जो दुसरा टॅब आहे एम्प्लॉईज एनपीएस डीसीपीएस हा अरियरचा, या ठिकाणी यायचं आणि आपल्याकडे जेवढे कर्मचारी जीपीएफवाले असेल आणि डीसीपीएसवाले असेल तर आता यामध्ये आपण जीपीएफवाले सर्व कर्मचारी घ्यायचे आणि त्यामध्ये यांचं जिथं जे दाखवलं असेल डीसीपीएस डीसीपीएस यांचा रेकॉर्ड काढायचा आणि या ठिकाणी आपल्याला इथे अमाऊंट यांची भरायची, ज्यांची अमाऊंट इथं भरली नसेल ते आपण पुन्हा भरायची आणि इथे आपल्याला दोन वेळा भरावं लागेल। म्हणजे या ठिकाणी काय होईल का या व्यक्तीचं आपण नाव टाकल्यानंतर आता बघा आधीचं ज्यांचा पूर्ण डाटा होता त्यांचं हे सर्व आलेलं आहे तर या ठिकाणी फक्त आपल्याला सेकंड इन्स्टॉलमेंटला क्लिक करायची आणि सेव्ह करायचं। तर याप्रमाणे आपल्याला काय करायचं जेवढे आपल्याजवळ कर्मचारी असेल तेवढ्यांचं सेकंड इन्स्टॉलमेंटला क्लिक करायचं आणि अमाऊंट बघायची बरोबर आहे का नाही, ही अमाऊंट जर बरोबर असेल तर आपल्याला याला टिक करायची आणि सेव्ह करायचं, याच्याप्रमाणे हा डाटा सेव्ह होईल। आता ज्यांचा डाटा नसेल तर त्यांच्या वेळेस काय करायचं सेवन पे टोटलमध्ये यायचं आणि हे टोटलमध्ये ही अमाऊंट टाकायची आणि झिरो रिकवरी दाखवायची आणि पहिल्या याला टिक करायचं आणि सेव्ह करायचं, नंतर पुन्हा त्यांनाच ओपन करायचं आणि मग सेकंड इन्स्टॉलमेंटला करायचं, याप्रमाणे हे आपल्याला बिल असं करावं लागेल। बस एवढंच आहे यामध्ये, फक्त आपल्याला हा टॅब आता वापरायचा आहे। आपल्याला डाटा अपडेट करायचा याप्रमाणे जेवढे कर्मचारी असेल तेवढ्या कर्मचाऱ्यांना आपल्याला एकदा ते व्हेरीफाय करायचं आहे, जेवढे सेवार्थ आय डी असेल आपले तेवढे आपल्याला इथे वापरायचे आहे। आता एकदा बिल तयार करताना आपण इथे ग्रुपचा विचार न करता डीसीपीएस आणि जीपीएफ दोन्ही एकत्र डाटा इथे सेव्ह करू शकता, फक्त नंतर जीपीएफचं काय प्रोसेस आणि हे एक एवढं लक्षात घ्यायचं। याप्रमाणे आपण हे सर्वांचे नाव इथे टाकले, याप्रमाणे आपण हे बघून घ्यायचे बरोबर आहे का नाही, तर अमाऊंट बरोबर असेल तर ते पाहून घ्यायचं। हेच आहे आपण नाव घेतले डेसिमेशन प्रमाणे घेतले। आता करेक्शनचं सध्या काही इथे झालेलं नाही आहे त्यामुळे करेक्शनबद्दल मी काही सांगत नाही, करेक्शनचं झालेलं नाही आहे, मी करून बघितलं पण करेक्शनचं ते विंडो काही अपडेट आले नाही, त्याच्यामुळे आपला जो डाटा असेल तोच आपण घेऊ। आता याच्याप्रमाणे हे अरेच्या टॅबमध्ये सर्व आपण सर्व कर्मचाऱ्यांचा डाटा भरलेला आहे। आता डाटा भरल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी ही एरर आली, तर ही एरर कसली आहे का डीसीपीएसच्या कर्मचाऱ्याच्या, म्हणजे आता आपण काय केलं होतं बिल तयार करताना सर्वांच्या क्लिक लावल्या होत्या डीसीपीएस आणि एनपीएस, तर आता एक लक्षात ठेवायचं का जर डीसीपीएसचं बिल असेल तर एनपीएसच्या संदर्भातल्या डीसीपीएसचं बिल असेल तर जीपीएफबाबतचे सर्व क्लिक काढून घ्यायचे आणि जीपीएफचं बिल असेल तर डीसीपीएसबाबतचे सर्व क्लिक काढून घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं। याच्याप्रमाणे आता इथे हा मेसेज दिला, आता हा मेसेज दिलेला आहे का बा डीसीपीएसचं तुमचं याच्यात जीपीएफचे एम्प्लॉईज हे एवढे जीपीएफचे एम्प्लॉईज आहे आणि डीसीपीएसची क्लिक आहे तर टिक काढायचे। त्याच्याप्रमाणे आपण काय करायचं डीडीओ लॉग इनमध्ये यायचं, बिल जनरेट होणारच नाही, आता आपण डीडीओ लॉग इनला आलो आणि डीडीओ लॉग इनला आल्यानंतर काय होईल का हे डीसीपीएसचं जे दिलं होतं हे सेवन पेचं अरेस हे काढायचं आणि हे इथलं डीसीपीएसचं काढून घ्यायचं, बस एवढं काढायचं आणि बिल जनरेट करायचं सेव्ह करून। आणि जी पी एफच्या बाबतीत काय करायचं जर डी सी पी एस करत असेल तर हे जी पी एफचं जे बिल आहे ते जी पी एफचे हे टिक काढून घ्यायचं, बस एवढं आपण नेहमीसाठी लक्षात ठेवा। याप्रमाणे डाटा सेव्ह करायचा, डाटा सेव्ह केला यानंतर आता बिल जनरेट करू आपण, बाकी सर्व हे प्रोसेस केलेली आहे। किंवा बिल जनरेट झालं आणि बिलामध्ये सर्व रेकॉर्ड्स बरोबर आलेलं आहे, काही पाहायची आता इथे हे नाही आहे, सर्व बिल चेक केलं इनर आउटर वगैरे सर्व आता हे काही मी आपल्याला दाखवत नाही, बिल माझं पूर्ण ओके आहे। बघा याच्यामध्ये बघा आता एक दाखवून देतो बेसिक अरेसमध्ये 53,000 आलेले आहे आणि हे बघा 53,000 आपले जीपीएफमध्ये गेलेले आहे, हा इथे एक संपलेला आहे, एवढंच आपल्याला बघायचं आहे काहीच नाही। म्हणजे आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो का एकदम लक्षात येईल आपल्या, हा व्हिडिओ आता इथं काम झालं, बघा आपण पुन्हा
आपण बघा आपण डीडीओ लॉग इनला आलो। पुन्हा एकदा सांगतो एलिजिबिलिटी अँड अलाउन्सेस अँड डिडक्शन मध्ये आलो। इथं टेक्निकली एरर आहे, तर या ठिकाणी आपण इथे ओपन नाही होत, तर आपल्याला जेवढ्या टॅब सांगितलं तेवढ्या टॅब लावायचे। आणि आता आपण डीडीओमध्ये बघा, डीडीओमध्ये काय करायचं आपल्याला। डीडीओमध्ये वर्कलिस्टमध्ये आल्यानंतर सुरुवातीला आपण एलिजिबिलिटी ॲडव्हान्सेसमध्ये आलो। हे सध्या नेटचा प्रॉब्लेम आलेला आहे, तर मी आधी होत नाही सध्या, तरी बघतो एकदा पुन्हा। बघा पुन्हा आपण बघू, वर्कलिस्ट पेरोलमध्ये आलो, पेरोलमध्ये एलिजिबिलिटी अलाउन्सेस अँड डिडक्शनमध्ये आलो। यानंतर बल्कमध्ये यायचं, बल्कमध्ये आल्यानंतर जी पी एफच्या संदर्भात सांगतो, आपल्याला जी पी एफमध्ये अलाउन्सेस घ्यायचं आहे आणि अलाउन्सेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बेसिक अरियस। तर बेसिक अरियसमध्ये आपल्याला आपल्याला बिल ग्रुप घ्यायचं आणि सर्वांना टिक करायचे, जेवढे आपल्याकडे लोक असेल तेवढे, याच्याप्रमाणे आपण बेसिक रेस करायचं। आणि या ठिकाणी आपलं हे संपलं। आता जेव्हा जर बिल ग्रुप अलाउन्सेसमध्ये आपल्याला जी पी एफच्या ठिकाणी डी सी पी एस करायचं असेल, तर डी सी पी एसचं ग्रुप घ्यायचं आणि बेसिक रेसच्या ठिकाणी आपल्याला सेवन पे डी सी पी एस एन पी एस आर एस हे घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं बस। म्हणजे डी सी पी एस असेल तर हा टॅब घ्यायचा आणि जी पी एफ असेल तर बेसिक अरेज घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं। हे झालं आपलं अलाउन्सेससाठी। आता डिडक्शनमध्ये काय येईल, डिडक्शनमध्ये काय होईल, का डी सी पी एससाठी डिडक्शन येणार नाही, कारण की ते त्यांना कॅशमध्ये द्यायचे पैसे, त्याच्यामुळे इथलं कोणताही टॅब इथं येणार नाही। परंतु हेच जर आपण जी पी एफ घेऊ, जी पी एफचा हा ग्रुप आहे, जी पी एफमध्ये ग्रुप घेतला तर आपल्याला बघा इथे काय येत आहे, जी पी एफ ए बी सी अरियर्स, म्हणजे ह्या अरियर्समध्ये आपल्याला या कर्मचाऱ्यांचे नाव घ्यायचे आहे, सिलेक्ट करायचे आहे आणि आपल्याला तिथे अरियर्स टाकायचं आहे। क्लास फोरचं असेल तर क्लास फोरचं, बस एवढं लक्षात ठेवायचं। याप्रमाणे ह्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे, बाकी आपल्या रेग्युलरप्रमाणे बिल तयार करायचं। आता इथे काय होईल आपल्याला, पुन्हा एकदा सांगतो, एम्प्लॉईज इन्फॉर्मेशनमध्ये यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
GPF, DCPS, arrears असेल तर इथे इथे जायचं आणि इथे सर्व जेवढे तुमच्याकडे कर्मचारी असेल तेवढ्यांचा डाटा इथून अपडेट करायचा. जिथे कोणाचंच काही नसेल तिथे अमाऊंट टाकायची आणि पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे तो क्लिक करून सेव्ह करायचा. पुन्हा त्याच व्यक्तीचं सेवार्थ आय डी टाकायचं आणि तेव्हा सेकंड इन्स्टॉलमेंट करायचं. एवढंच आपल्याला इथे बघायचं आहे. आणि हा जो रिवाईजचा टॅब आहे तर सध्या रिवाईजच्या टॅबमध्ये सध्या काम नाही होऊन राहिलेलं आहे. मी करून बघितलं, याच्यामध्ये एडिट होत नाही. एवढं लक्षात घ्या काही रिवाईजचं. एवढंच आपल्याला बघायचं, म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, या टॅबमधलं आणि या टॅबमधलं. हा टॅब सध्या चालू झालेला म्हणजे पूर्ण नाही होत आहे, एक दोन दिवसात होऊन जाईल. आणि हे जीपीए वेरियस याच्यामध्ये आपल्याला सेकंड हप्ता घ्यायचा आहे. बस एवढंच लक्षात घ्यायचं. डीसीपीएसचा विचार नका करू. जीपीएफमध्ये फक्त आपल्याला सेकंड इन्स्टॉलमेंट टाकायचा आहे आणि बेसिक अरेसमध्ये जाऊन बेसिक अरेस आपल्याला जे असेल ते आपल्याला सेकंड इन्स्टॉलमेंटची जी अमाऊंट असेल तेच आपल्याला टाकायची आहे. म्हणजे काय होईल, का याच्यातली जी अमाऊंट आहे सेकंड इन्स्टॉलमेंटची आणि बेसिक अरेसमधली सारखी असली पाहिजे. आणि सारखी असली म्हणजे आपलं काय होईल, हे सर्व जी पी एफला जमा होऊन जाईल. बस एवढं आपल्याला यामध्ये बघायचं आहे, बाकी काही नको. याप्रमाणे हा जो व्हिडिओ आहे तो आपण डी सी पी एसबाबत जी पी एफबाबतचा बघितलेला आहे. आणि याचा पुढचा व्हिडिओ जो राहील तो डी सी पी एसबद्दलचा राहील. आणि हे जे टॅब आहे ते आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटला आपण हे जे टॅब जे आहे आताचे हे दोन जे आहेत हे देयकमध्ये मिळून जाईल आपल्याला. देयक या टॅबमध्ये एक इथे जी पी एफचं येईल आणि एक दुसरं डी सी पी एचचं येईल. तर आता जी पी एफचं टाकतो, डी सी पी एचचं उद्या टाकेल. तर आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.